ताजा घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. फेरीवाला प्रश्नी मनसे आक्रमक, आयुक्तांनी कारवाई केली नाही तर मनसे मैदानात उतरेल, मनसेचा इशारा. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसर सायंकाळच्या सुमारास फेरीवाल्यांनी गजबजलेला असतो. कामावरून थकून भागून आलेल्या प्रवाशांना फेरीवाल्यांच्या गर्दीतून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. हा परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी नागरिकांसह मनसेने अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या, त्यानंतर कारवाई देखील केली, मात्र कारवाई सातत्य नसल्याने पुन्हा परिस्थिती जैसे ते वैसे. फेरीवाला प्रश्नी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांचा व्हिडिओ व्हायरल करत आयुक्तांनी कारवाई केली नाही तर मनसे मैदानात उतरेल असा इशारा दिला. याबाबत मनोज घरत यांनी स्टेशन परिसरातील 150 मीटर रस्ता मोकळा करा, त्यानंतर फेरीवाल्यांचे नियोजन करा. 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे, मात्र नियोजन करता येत नसेल तर ते हप्ते खाण्यासाठी येते आहेत का असा सवाल केला. पुढे बोलताना थातुरमातुर कारवाई करत 4 फोटो काढण्यासाठी आयुक्त स्टेशन परिसरात येतात, नंतर परिस्थिती पुन्हा जैसे ते वैसे. डोंबिवली पूर्वेत फेरीवाल्यांचा उच्छाद आहे. जर आयुक्तांनी कारवाई केली नाही तर मनसेला नाईलाजास्तव फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मैदानात उतरावं लागेल असा इशारा त्यांनी दिला. हे बघा, आमचा विरोध फेरीवाल्यांना नाही आहे. आमचा प्रश्न असा आहे की 150 मीटर क्लिअर करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला फेरीवाल्यांचं नियोजन करायचं आहे. 25 वर्ष शिवसेनेची इथे सत्ता असताना सुद्धा यांना जर नियोजन करता येत नसेल तर हे फक्त हप्ते खाण्यासाठी म्हणून इथे आहेत का? प्रशासन तर ढम्म आहे, त्याला काही कारवाई करायची नाही. आयुक्त फक्त थातुरमातुर कारवाई करायचे, 4 फोटो काढायचे म्हणून तिथे स्टेशन परिसरात येतात आणि त्याच्यानंतर जैसे ते परिस्थिती दिसून येते म्हणूनच मनसे पुन्हा एकदा मैदानात उतरत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिलेला आहे की स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त असावा. त्या संदर्भात माननीय राजसाहेबांनी स्वतः मुंबईमध्ये सभा घेतली होती. त्याच्यानंतर काय होतं की प्रत्येक पालिका क्षेत्रामध्ये काही दिवसापूर्वी थातुरमातुर कारवाई होते, पुन्हा जैसे थे हीच परिस्थिती असते. काल मी स्वतः हा व्हिडिओ काढलेला आहे आणि अक्षरशः फेरीवाल्यांचा तिकडे उच्छाद डोंबिवली पूर्वेला आढळून आलेला आहे. फ प्रभाग क्षेत्र आणि ग प्रभाग क्षेत्र या दोन्ही परिसरामध्ये 150 मीटर पूर्ण व्यापलेला फेरीवाला परिसर दिसतो. त्यामुळे आज आत्ता आम्ही आयुक्तांकडे निघालेलो आहोत आणि आयुक्तांना याची जाणीव करून देणार आहोत. जर याच्यावर कारवाई आयुक्तांनी केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाईलाजास्तव पुन्हा एकदा फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरती मैदानात उतरावं लागेल. प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, डोंबिवली. तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.